नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझं नाव प्रीती आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक मेकअप ट्युटोरियल. पण त्याच्या आधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणे की तुम्ही कोणता पण माझा फ्युचर अपलोड मिस नाही करू शकणार. अँड विदाउट फर्दर डू लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. आजच्या या व्हिडिओसाठी आपण आपल्या आईजपासून चालू करणार आहोत. त्याच्यासाठी मी एक क्रायलॉन कन्सिलर इन अ शेड आयव्हरी घेणार आहे आणि मी त्याला एका डॅम्प ब्युटी ब्लेंडरने अप्लाय करेन, ज्याने की कसं होईल की आपले आयलेड आय शॅडो अप्लाय करण्याच्या आधी सेट राहतील. मग आपण तो सॉफ्ट पिंक कलर घेऊया आणि फ्लफी ब्लेंडिंग ब्रशने अप्लाय करूया, ज्याने की कसं होईल की आपले आयलेड्स थोडे मॅटिफाय होतील. पण तुम्ही एक स्मूथ पावडर पण घेऊ शकतात, पण माझ्यासाठी मी आय शॅडोज प्रिफर करते पहिली गोष्ट. मग आपण हा खाकी ग्रीन कलर घेऊया आणि ह्या फ्लफी ब्लेंडिंग ब्रशने अप्लाय करूया, ज्याने की काय होईल की ब्लेंडिंग थोडंसं इझी होईल. तुम्ही फ्लॅट ब्रश पण यूज करू शकतात, पण सिन्स माझ्याकडे तो प्रॉपर फ्लॅट ब्रश नाही आहे म्हणून मी नॉर्मली फ्लफी ब्रशच यूज करते, कारण त्याने थोडं ब्लेंडिंग इझी पडतं माझ्यासाठी तरी, आणि माझे आलेच खूप हुडेड आहेत म्हणून बेस्ट आहे. देन वी विल टेक दिस पीच कलर. हे एक स्मॅशबॉक्स ब्लश पॅलेटमधून आहे आणि मी त्या पीच कलरला एज ऑफ माय आयलेट्सना लावेन, ज्याने की काय होईल की हा शेड थोडासा ब्लेंड आउट दिसेल. तुम्ही इथे बघू शकाल की सगळ्यात मोठा इश्यू काय असतो की असे शेड थोडेसे ब्लॉची असतात, म्हणून आपल्याला ते ब्लेंड आउट करणं खूप जरुरी आहे. देन वी विल टेक दिस सिल्वर कलर बाय एल ए कलर स्वीट 16 पॅलेट आणि मी त्याला एका फ्लॅट ब्रशने अप्लाय केला आहे. मी हळूहळू करून इंटेन्सिटी बिल्डअप करणार आहे, जे की तुम्ही इथे ॲक्च्युली बघू नाही शकणार, पण मी थोडासा टाईम दिला या आय शॅडोला बिल्डअप करायला, या कलरला बिल्डअप करायला. मग परत आपण तोच शेड घेऊया खाकी ग्रीन आणि हळूहळू हळूहळू करून इंटेन्सिटी बिल्डअप करूया आपल्या एज ऑफ द लिड आणि इनर कॉर्नर ऑफ इनर कॉर्नर ऑफ आ आयलेडना अप्लाय करून बघूया, ज्याने की कसं होणार की आपले आयज थोडेसे हेलो इफेक्ट देतील. देन मूव्हिंग ऑन टू आयलायनर, आय यूज दिस मेबिलिन जेल लायनर इन ब्लॅक. तुम्ही ब्राऊन पण यूज करू शकतात, पण माझ्याप्रमाणे हे खाकी ग्रीन कलर आहे, त्याच्यासाठी तुम्ही जर ब्लॅक आयलायनर यूज करतात तर ते थोडंसं चांगलं दिसू शकतं. त्यामुळे मी हे ब्लॅक घेतलं, नाही तर माझ्याकडे एक ब्राऊन काजल पण आहे जे की मी मोस्ट ऑफ द टाईम प्रेफर करते. देन वी विल कर्ल आवर लॅशेस विथ दिस मेबेलिन लॅश कलर आणि हे एक कॉपर कलरमध्ये आहे आणि मी ॲक्च्युली आय लॅशेस पण ॲड केले ऑफ कॅमेरा. मग मूव्हिंग ऑन टू फेस, आय टुक दिस स्मॅशबॉक्स फोटो फिनिश प्रायमर आणि हे एक डुवी प्रायमर आहे, ज्याने की थोडंसं माझ्याप्रमाणे तुम्हाला जर मॅट प्रायमर घ्यायचं असेल ॲज अ ब्राईड तर ते थोडं बेटर राहील, कारण तुमची स्किन थोडी मॅट दिसेल. मला खूप इझिली ब्रेकआउट्स येतात म्हणून मी एक डुवी प्रायमरच प्रेफर करते, पण तुम्ही एक मॅट डेफिनेटली ट्राय करून बघा. मग फॉर लोअर लॅश लाईन आय टुक बोथ ऑफ दिस शेड बाय मेकअप रेव्होल्युशन रिलोडेड पॅलेट आणि मी त्याला एका फ्लॅट ब्रशने अप्लाय करते. देन मूव्हिंग ऑन टू फेस, आय टुक बोथ ऑफ दिस कलर आणि मी स्वतःचं एक स्किन टोन बनवणार आहे, पण तुम्ही फाउंडेशन पण यूज करू शकतात. मी हे क्रायलॉन कन्सिलरने शेड आयव्हरी घेतलं आहे आणि NG1 कॉन्टोर शेड घेते. तुम्ही फाउंडेशन घेत असाल तर माझ्याप्रमाणे तुम्ही स्वतःच्या स्किन टोनचाच घ्या, जास्त व्हाईट किंवा मग फेअर स्किन टोनचा नको घ्या, ज्याने की थोडासा इश्यू येऊ शकतो. ॲक्च्युली नॅचरल लाईटमध्ये खूप विअर्ड दिसू शकतं, तर जे तुमचा स्किन टोन आहे त्याचप्रकारे तुम्ही फाउंडेशन घ्या आणि ह्याच्यावरती अप्लाय करा, ज्याने की तुमचा बेस खूप प्रॉपर राहील. देन मी ह्याला एका ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड आउट करेन. तुम्ही ब्रश पण यूज करू शकतात, पण ब्रश खूप स्प्रेड आउट देईल, त्याच्यापेक्षा ब्युटी ब्लेंडर बेटर आहे. सॉफ्ट अँड स्टेडीली ब्लेंड आउट करा. माझ्याप्रमाणे तुम्ही थोडंसं जर टाईम दिलात ना ब्लेंडिंगला तर हे खूप चांगलं होऊ शकतं, कारण कसं होतं कधी कधी ब्लेंडिंग चांगलं नसलं तरी पण तुमचा बेस थोडासा विचित्र दिसू शकतो. आणि ॲक्च्युली हा हे फर्स्ट टाईम आहे की मी
मेकअप ट्युटोरियल करते आहे ते सुद्धा नॅचरल डेलाईटमध्ये बसून, आणि मला खूप चांगलं वाटतं आहे कारण आर्टिफिशियल लाईट्समध्ये माझे व्हिडिओज ॲक्च्युली खूप विचित्र दिसायचे. मूविंग ऑन टू हुला ब्रॉन्झर, आय टुक दिस बाय बेनिफिट कॉस्मेटिक, आणि आपण आपल्या फेसला ब्रॉन्झ करूया. आणि हे स्टेप ॲक्च्युली ऑप्शनल आहे, पण माझ्याप्रमाणे हे तुमचा टाईम खूप सेव्ह करू शकतं इन्स्टेड ऑफ कॉन्टोरिंग. तर मी ब्रॉन्झअप करेन माझ्या फेसला, आणि स्पेसिफिकली टू नोज. हे ॲक्च्युली मी नॉर्मली माझ्या नोजला ब्रॉन्झ नाही करत, पण तुम्हा लोकांना दाखवण्यासाठी म्हणून मी करते. देन फॉर ब्लश आय टूक दिस स्मॅश बॉक्स ब्लश पॅलेट, आणि मी तो पिंक कलर घेतला आणि त्या सेम ब्रशनेच मी अप्लाय करते, ज्याने की ब्लेंडिंग ऑब्व्हियसली इझी होईल आणि इंटेन्सिटी थोडीशी कमी होईल. पण तुम्ही एक क्रीम ब्लश पण यूज करू शकता, ते हँडी असण्यासाठी खूप जरूरी आहे ॲज अ ब्राईड माझ्याप्रमाणे. देन फॉर मस्करा आय यूज दिस मेबेलिन हायपरकॉल मस्करा, माझ्याप्रमाणे हे वॉटरप्रूफ आहे. मी प्रत्येक प्रॉडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन, ज्याने की कसं होईल की तुम्हाला इझी होईल कळायला की मी कोणते प्रॉडक्ट्स यूज केले. फॉर हायलायटर मी हे रेव्हलॉन पॅलेट घेतलं आहे, हे मी ॲक्च्युली चर्चगेटमधून विकत घेतलेलं, आणि मी हे माझ्या नोज ना क्यूपिड बोन चीक्स प्रत्येक जागेवरती हायलाइट करेन. देन फॉर इनर कॉर्नर हायलायटर मी हा मोकॅसिन शेड घेतला, हा एक गोल्डनिश कलर आहे आणि तुम्ही त्याला एका फ्लॅट ब्रशने पण अप्लाय करू शकतात. मी त्याला इनर कॉर्नर आणि ब्राव बोनला अप्लाय केलं आहे. इथे तुम्ही बघू शकाल की मी या फ्लॅट ब्रशने अप्लाय करते. मूविंग ऑन टू लिप्स, आपण हे एरिक कॉस्मेटिक लिप पॅलेट घेऊया. तुम्ही तुमच्याकडे जर कोणती चांगली अफोर्डेबल लिपस्टिक असेल तर प्लीज ती यूज करा इन्स्टेड ऑफ कॅरिंग दिस पॅलेट. कारण कसं होतं, नॉर्मली ब्राईड्स खूप कन्फ्यूज होऊन जातात एवढे सगळे शेड बघून. तर त्याच्याऐवजी जर तुम्ही कोणतं पीचेश कलर स्वतः कॅरी करू शकतात एक लिपस्टिकमध्ये तर ते जास्त बेटर राहील. आणि हे एक फिनिश लुक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला थम्सअप द्या आणि मला सोशल मीडियावरती फॉलो करायला विसरू नका, फेसबुक इंस्टाग्रामवर. आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि फ्युचरमध्ये कोणते व्हिडिओ बघायचे आहेत. अँड या, बाय.